झाला कोणता कार्य प्रपंच करत होता मामाला प्रपंच करत होता जगाचं कल्याण करायचं होतं वामार क्रवडीकर काय करायचं होतं जगाचं कल्याण करायचं होतं मामा म्हणलं बरं झालं काय मामांनी आपुलगावच्या दक्षिण साईडला तळ मांडला तळावर लोक जमा झाली सकाळच्या पारी लोक यायची सांज अगदी होईपर्यंत मामा पुढे बसायची रात्र मामा पुढे झोपायची नंतर सकाळच्या पारी पुन्हा अंघोळ स्नान करायची पुन्हा मामा पुढे बसायची आईच्या भाकरी मिळत होत्या गंगूताई सत्यव माता आईचे तळा भाकरी द्यायची कचकून खायची कचकून झोपायची मामा म्हणलं हे अंगणत खेळायला त्यांना काहीतरी काम लावलं पाहिजे म्हणून मामा निपाणीला गेला स्वतःच्या कमरेचा करगुटा मारला पाच मेंढ्या आणल्या आणि पाच मेंढ्या आणून काही निवडक सेवकाला हाक मारली त्या टायमाला राजाराम पाटील होते जयराम भोसले होते कृष्णा शिंदे होते जे आज बाळू कारभार आहेत त्यांचे आजोबा कृष्णा शिंदे हे देखील त्या टायमाला होते असे बरेच लोक होते गंगाप्पा दत्ताप्पा असे बरेच लोक होते मामा म्हणलं हे कोणा हो आज तुम्हाला काम आहे गड्या कोणतं काम आहे मामा की मी मेंढरा आणल्या तुम्ही राखायची बरं झालं मामा पण पाचच आणली अरे पाचाची पंचवीस होतील पंचवीसची पन्नास होतील पन्नाची शंभर होतील आज बघता बघता या भारत भूमीमध्ये या महाराष्ट्र प्रांतामध्ये बाळू मामाच तळ एकोणीस झालेलं आहे किती एकोणीस पन्नास हजाराच्या घरामध्ये मामांची मेंढर गेल्या किती पन्नास हजाराच्या घरामध्ये मामांची मेंढर गेल्या हे कुणाची कृपा आहे त्या सद्गुरु संत बाळू मामाची कृपा आहे मग ती पाच मेंढर पाच बकरी राखण्याकरता रंगप्पा दत्तप्पा उठले मामांपुढे गेले मामांपुढे गेले बरोबर मामांनी बटव्यातला भांडारा काढला कपडा लावला हातामध्ये काठी दिली डोक्याला फेटा बांधायला दिलं आणि त्या मेंढपाळांनी मेंढर सोडली दक्षिण साईडच्या डोंगरावर मेंढर हाकत हाकत ती म्हणू लागली भांडारा कपाल Thank you.